महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगं शरणं गच्छामि, द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयमपि संगं शरणं गच्छामि. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उल्हासनगरात समता सैनिक दलाच्या वतीने रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. उल्हासनगर चोपडाकोट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि महापालिका आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रात्री उशिरा आंबेडकर अनुयायांनी उपस्थित राहत त्रिसरण पंचशील ग्रहण करून अभिवादन केलं. यावेळी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नाना बागुल, उपमहापौर भगवान भालेराव, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक स्वप्नील बागुल, शिवाजी रगडे, भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, राजू सोनवणे, नाना बिराडे व मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते. नमोबुद्धाय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी के महापरिनिर्वाण का आज पूर्व संध्या में आज उल्लासनगर महानगर पालिका के आवर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने के लिए हम यहाँ पर उपस्थित हुए हैं. यहाँ पर हमारे पूर्व आमदार आदरणीय पप्पू कलानी जी और तमाम हमारे साथी यहाँ पर उपस्थित है. कोविड होने के कारण जो भी राज्य सरकार ने, मनपा प्रशासन ने और पुलिस ने जो भी हिदायत दी है, जो भी नियमावली दी है, आज अंबेडकर अनुयायी इसे इसका पालन करते हुए बड़ी सभ्यता से और कम संख्या में और कम गर्दी करते हुए अपना कोविड का प्रोटोकॉल का फॉलो करते हुए यहाँ पर अभिवादन करने के लिए आए हैं. ये तमाम अंबेडकरियों के जीवन में बड़ा दुख का दिन है, क्योंकि आज हम जो भी है वो केवल और केवल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की बदौलत है और आज का दिन हमारे लिए काफ़ी दुखद है. इस दिन दादर चौपाटी में बड़ी संख्या में लोग जाते हैं वहाँ पर और वहाँ पर जाके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को वहाँ पर अभिवादन करते हैं. वो हमारे लिए एक ऊर्जा स्रोत है. हम जब भी चैत्यभूमि जाते हैं वहाँ से कुछ ऊर्जा लेके आते हैं ताकि समाज के लिए कुछ कर सके. हम इस बार भी हो सके कम संख्या में वहाँ पर जाए या जा भी नहीं पाए, फिर भी बाबा साहब अम्बेडकर को हम यहाँ पर अभिवादन करते हैं. विश्वभूषण परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन खरं म्हणजे संपूर्ण जगावर, महाराष्ट्रावर, भारतावर कोरोनाचं संकट परत डोकंवर काढतं आहे आणि त्याच्यामुळे काल परवापासून आम्ही शासनानं, पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केल्यामुळे आम्ही नागरिकांना परवापासून विनंती करतो आहे आणि आपण बघताय का त्याच्यामुळे या ठिकाणी थोडीशी आता गर्दी कमी झालेली आहे. कोरोनाच्या या संकट काळामध्ये नागरिकांना आम्ही आवाहन केलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना शक्यतोवर घरामध्येच अभिवादन करावं अशा पद्धतीची लोकांना विनंती केली होती. लोकांनी काही अंशी मानलेली आहे आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांसाठी मरण आलं तरी चालेल अशा पद्धतीचा विचारधारा मानणारा आमचा समाज आहे. त्याच्यामुळे कितीही लोकांना आवाहन केलं तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन लोक दर्शन अभिवादन केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे आताही मी नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की शक्यतोवर कोरोनाचं हे संकट ओळखून सोशल डिस्टन्सिंग ठेवावी, सॅनिटायझरचा वापर करावा, मास्क वापरावा अशा पद्धतीची मी नागरिकांना नम्र विनंती करतो. आज महामानव परम श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर जी का महापरिनिर्वाण दिवस है. आज यहाँ पर पूरे शहर के कई लोग हजारों की संख्या में उन्हें श्रद्धा सुमन अर्पित करते हैं. हमने आज यहाँ पर
हमारे आरपीआई के अध्यक्ष भगवान बालेराव जी के साथ हमारे आमदार कुमार ऐलानी जी ने हमने पुष्पगुच्छ चढ़ाकर हार चढ़ाकर उनका आशीर्वाद प्राप्त किया है। हम सब मिलकर के इस शहर के विकास के लिए उनकी आशीर्वाद लेकर के शहर विकास के कार्य करेंगे। गरीब बस्तियों में जो भी कमियां हैं, जो भी अच्छी बातें हैं, वो सब हम करेंगे और हमें पूर्ण विश्वास है कि बाबा साहब का आशीर्वाद सदैव हमारे साथ रहेगा और हम दिन प्रतिदिन उनका स्मरण करके घर से निकलते हैं और हम पूरे वार्डवासियों से गरीब बस्ती में बाबा साहब जी का नाम लेकर कार्य करते हैं। आंबेडकर अनुयायांना आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व जनतेला, खास करून आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे, अत्यंत दुःखद गोष्ट आहे। पण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जे आंबेडकर तरुण आणि तरुणी या ठिकाणी येतात किंवा जनता मोठ्या प्रमाणात येते, पण कोरोनाच्या सावटामुळे ह्यावेळेस मला वाटतं 2 वर्ष आपण अभिवादन करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रांगणात आले नाही, पण ह्यावेळेस थोड्याफार प्रमाणात येतात पुढच्या वर्षीच्या, जसं कारण दरवर्षीप्रमाणे 8 ते 10 हजार लोक इथे येऊन बाबासाहेबांच्या फोटोला हार टाकतात आणि मानवंदना देतात। तर माझी आंबेडकर जनतेला विनंती, कोरोनाचा काळ लक्षात घेता उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आता जे ओमिक्रॉन जे नवीन विषाणू आला आहे त्याचाही विचार करता सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी घरी राहूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी तरुण वर्गाने उल्हासनगर महानगरपालिका असेल, चोपडा असेल, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील तिथे छोट्या छोट्या समूह जमून अभिवादन करावं। आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।